नमस्कार श्रोते हो रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते एक साधू रस्त्याने चाललेले असताना त्यांना खूप तहान लागली पुढे गेले तर एक कुंभाराचं घर लागलं साधू तिथं गेले आणि पाणी मागितलं त्यानेही त्या ते साधूंना आदरपूर्वक नमस्कार करून पाणी दिलं पाणी पित असताना अचानक त्यांचं लक्ष बाजूला ठेवलेल्या मडक्यावर गेलं एका बाजूला भला मोठा मडक्यांचा ढीग लावला होता पण एक मडकं वेगळं ठेवलं होतं त्या ते साधूंनी त्याला विचारलं का रे बाबा इतकी मडकी एका बाजूला आणि ते एकच मडकं का वेगळं ठेवलंयस तेव्हा तो म्हणाला महाराज ते, ते मडकं खराब आहे त्याला गळती लागलीय आणि म्हणून ते काही कोणी घेत नाही म्हणून ना ना वेगळं ठेवलंय साधूंनी त्याच्याकडे त्या मडक्याची मागणी केली तो कुंभार म्हणाला महाराज अहो हवं असेल तर चांगलं मडकं घेऊन जा फुटकं मडकं नेऊन काय करणार ते म्हणाले देणार असशील तर हेच दे नाहीतर चाललो मी नाईला जास्त त्याने ते मडकं साधू महाराजांना देऊन टाकलं त्या साधूनी त्या मडक्याला स्वच्छ धुतलं आणि ते मडकं आपल्या मंदिरातल्या शिवलिंगावर बांधून ठेवलं याचा परिणाम असा झाला की कालपर्यंत कोणा एका कोपऱ्यात खितपत पडलेलं निरुपयोगी ते मडकं आज साधूच्या सहवासानं संत समागमाचं देवकार्य करू लागलं देवाच्या सानिध्यात भक्त यायची तेव्हा शिवशंकराच्या पिंडीला नमस्कार करताना ते त्या मडक्यालाही डोकं लावायचे आणि त्यांचं मन प्रसन्न व्हायचं श्रोते हो जर एक मातीचं मडकं एका साधूच्या सहवासात येऊन त्याच्या जगण्याचे मार्ग बदलत असेल क्षणात ते कुठच्या कुठे पोहोचत असेल तर आपण तर मनुष्यच आहोत आपण जर चांगल्या व्यक्तींच्या सज्जनांच्या सहवासात राहिलो तर आपलंही जीवन तितकंच सुंदर घडेल हे नक्की त्यामुळं आपलं जीवन सुंदर घडवायचं असेल तर आपल्या उत्तम व्यक्तिमत्वाबरोबरच चांगली संगत ही, ही तितकीच महत्वाची ठरते तेव्हा श्रोते हो हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका